तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण काल झालेल्या आरोग्य भरती मध्ये जे झीक्यू क्वेश्चन्स आलेले होते तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे आज या आपण या सुपर क्लासमध्ये काल झालेल्या आरोग्य भरतीचे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत त्या कारणास्तव सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होण्यास फक्त पंधराशे बाकी आहेत आणि त्या कारणास्तव सर्वच विद्यार्थ्यांना जोही हा सुपर क्लास पाहत आहे सबस्क्राईब त्यांनी लगेच करून घ्या आपल्याला सिल्वर प्ले बटन लगेच मिळणार असल्या असल्याकारणास्त सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो निलगिरी पर्वत जो आहे भारताच्या कोणत्या दिशेमध्ये स्थित आहे निलगिरी पर्वत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पश्चिम दिशेला भारतामध्ये निलगिरी पर्वत आपल्याला पाहाव्यास मिळतो हे थिकान, थे थे। हे प्लासी हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे ज्या ठिकाणी प्लासीची लढाई झालेली होती ते ठिकाण कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या राज्यात येते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये प्लासी हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध असलेले स्थित आहे पाहूया पुढचा प्रश्न रशिया हे गीत जे आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे ते आपल्याला विचारलेलं आहे रसिया हे गीत कोणत्या राज्यातील आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे उत्तर प्रदेश राज्यातील रसिया हे एक गीत आहे पाहूया पुढचा प्रश्न आर आय सी टी सीने रेल्वे तिकीट बुकिंगसाठी नवीन ॲप कोणते लॉन्च केलेले आहे कोणी आर आय सी टी सीने तिकीट बुकिंगसाठी कोणते ॲप लॉन्च केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे आर आय सी टी सी रेल कनेक्ट या नावाचे जे आहे आर आय सी टी सीने नवीन तिकीट बुकिंगसाठी ॲप लॉन्च केलेले आहे पाहूया पुढचा प्रश्न भारतातील सर्वात पहिले कार्बन न्यूट्रल गाव कोणत्या ठिकाणी येते किंवा कोणत्या जिल्ह्यात येते गाव आहे कार्बन न्यूट्रल सर्वात पहिले तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे भिवंडी तालुक्यामध्ये म्हणजे आता हे जो तालुका आहे विद्यार्थ्यांना कोणत्या जिल्ह्यात येतो तर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये हा तालुका स्थित आहे या ठिकाणी पहिले भारतातील कार्बन न्यूट्रल गाव स्थित आहे सर्वात जास्त भारतामध्ये सर्वात लोकसंख्ये असलेले जे राज्य आहे ते कोणते आहे ते सांगायचं आहे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले जे आहे राज्य तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आपल्याला पाहावयास मिळते पाहूया पुढचा प्रश्न भारताच्या जनगणनेचे जनक खालीलपैकी कोणत्या वॉइसरायला म्हटले जाते भारतीय जनगणनेचे जनक तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे लॉर्ड मेयो यांना भारतीय जनगणनेचे जनक असे म्हटले जाते पाहूया पुढचा प्रश्न महात्मा फुले यांचा जो जन्म आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे या या ठिकाणी समाजसुधारक आहेत महात्मा फुले यांचा जन्म तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनो एक ठिकाण आहे कटगुण या नावाचं या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता कधी झालेला होता तर अठराशे सत्तावीसला ला झालेला होता त्यांचा जन्म लक्ष ठेवायचा आहे पाहूया पुढचा प्रश्न अपंगासाठी उद्यान बा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला सांगायचं आहे अपंगासाठी उद्यान असलेले महाराष्ट्रातील जिल्हा तर ऑप्शन आप क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे तीन नागपूर जिल्ह्यामध्ये अपंगासाठी उद्यान हे सुरू करण्यात आलेले आहे पाहूया पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे सध्या एकूण किती भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे म्हणजे भारतीय राज्यघटना घटनेमध्ये सध्या एकूण किती भागाचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे एकूण पंचवीस भागाचा समावेश राज्यघटनेमध्ये झालेला आहे ज्या वेळेस राज्यघटना सुरू झालेली होती अंमलात आणलेली होती तेव्हा किती कलम होते सॉरी किती भाग होते तर त्या ठिकाणी बावीस भाग होते लक्ष ठेवायचं आहे पुढचा प्रश्न कोसला ही अतिशय प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे कादंबरी आहे कोसला ही कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही अतिशय प्रसिद्ध एक कादंबरी आहे राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राज्यपाल कोणाकडे करतो ते सांगायचं आहे राज्य आणीबाणी घोषित करण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राज्य आणीबाणी घोषित करण्यासाठी जो राज्यपाल आहे राष्ट्रपती यांच्याकडे शिफारस करत असतो महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर पाहावयास मिळते आपल्याला सांगायचं आहे जिल्हा आहे नंदुरबारमध्ये कोणते डोंगर येते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे अस्तंबा जे डोंगर आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित आहे उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात या ठिकाणी व्यक्ती आहेत उपराष्ट्रपती तर कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणजेच उपराष्ट्रपती असतात पाहूया पुढचा प्रश्न कल्पना चावला यांचा जो मृत्यू आहे दुर्घटनेमध्ये कोणत्या वर्षी झालेला होता विचारलेला आहे कोण आहेत व्यक्ती कल्पना चावला यांचा ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे वर्ष दोन हजार तीनमध्ये कल्पना चावला यांचा जो मृत्यू आहे दुर्घटनेमध्ये झालेला होता आणि त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले सॉरी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेले होते विद्यार्थ्यांनी त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव यावर्षी पाहूया पुढचा प्रश्न विजयवाडा ही कोणत्या राज्याची नवनियुक्त राजधानी आहे हे आपल्याला सांगायचं आहे ठिकाण आहे विजयवाडा ही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे आंध्र प्रदेशाची नवनियुक्त राजधानी म्हणजेच विजयवाडा आहे भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते कोणते आध्यात्मिक राष्ट्रपिता असे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे स्वामी विवेकानंद यांना भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता म्हणतात पाहूया पुढचा प्रश्न असहकार चळवळीचे सर्व सूत्रे कोणाकडे सोपवण्यात आलेली होती चळवळ आहे असहकार तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महात्मा गांधी यांच्याकडे असहकार चळवळीची सर्व सूत्रे सोपवण्यात आलेली होती या ठिकाणी अहमदनगरमध्ये कोणते स्थान हे साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा ओळखले जाते विचारलेलं आहे अहमदनगरमधील साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे गौतम नगर गणेशनगर शिवाजीनगर हे सर्व ठिकाणे अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध आहेत पहिले पंतप्रधान होण्याचा हट्ट कोणत्या व्यक्तींनी धरला होता ज्या कारणास्तव भारत पाकिस्तानची फाळणी झाली होती ते आपल्याला सांगायचं आहे पहिले पंतप्रधान बनण्याचा हट्ट तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे बॅरिस्टर झीना यांनी पहिले भारताचे पंतप्रधान बनण्याचा हट्ट धरल्या कारणास्तव भारत पाकिस्तानची विभागणी करण्यात आलेली होती सामान्यत कोणता व्यक्ती हा लोकसभेचा नेता मानला जातो आपल्याला सांगायचं आहे लोकसभेचा नेता कोणास म्हणतात ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पंतप्रधानांना सामान्यत लोकसभेचा नेता मानला जात असतो पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी एकूण किती तासाचा वेळ लागत असतो स्वतभोवती फिरण्यासाठी किती वेळ तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे चोवीस तासांचा जो वेळ आहे पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा आहे गंधक मिश्रित पाण्याचा झरा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे गंधक मिश्रित पाण्याचा झरा तर ऑप्शन आप क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे कापेश्वर या ठिकाणी गंधक मिश्रित पाण्याचा झरा आपल्यास पहाव्यास मिळतो बंदुका कोणत्या झाडापासून बनवल्या जातात जाता ते आपल्याला सांगायचं आहे जे बंदुका असतात लाकडाच्या ते कोणत्या झाडापासून तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अक्रोड या झाडापासून बंदुका तयार करण्यात येत असतात ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडली आहे त्या कारण सोडण्याच्या पूर्वी एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्राईबर कम्प्लीट सर्वांनी मिळून करायचे आहे फक्त पंधराशे बाकी आहेत पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला मिळणार आहे सिल्वर प्ले बटन सर्व एक्झाम जी के अकॅडमीच्या प्रक्षेकांकरिता तर मी में स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास